चाइल्ड ट्रॅफिकिंगच्या संशयावरून मनमाड रेल्वे पोलिसांनी तीस जूनला केलेल्या कारवाईनंतर महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली दरम्यान या प्रकरणामध्ये पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलेलं होतं या चार संशयितांची पोलीस कोठडी आज संपते त्यांना दुपारी चांदवड न्यायालयामध्ये हजर केलं जाणार असून महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे तर मनमाड पोलिसांचे बिहारला गेलेले पथकही महाराष्ट्रामध्ये परतलेलं असून तपासामध्ये पालकांचे जबाब आणि संशयित आरोपींसंदर्भातही चौकशी करण्यात आलेली आहे प्रांजल कुलकर्णी या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील प्रांजल आज या सगळ्यांची कोठडी संपतीये काय नेमकी माहिती आहे अमोल बालतस्करी संशय प्रकरण इखा आजचा दिवस हा महत्वाचा ठरणार आहे कारण भुसावळ रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असलेला जो संशयित आरोपी आहेत त्याच्या जामिनावरच्या अर्जावरती आज सुनावणी होणार आहे ते ते ते, तर दुसरीकडे जी मुलं भुसावळच्या बाल निरीक्षण गृहामध्ये ठेवण्यात आलेली आहेत त्यांना देखील आज पुन्हा बिहारला पाठवण्यात येईल अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते तर दुसरीकडे मनमाड लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात जे चार संशयित आरोपी आहेत जे मुळचे बिहारच्या आहेत त्यांच्यावरती आज सुनावणी ही चांदवड कोर्टामध्ये होणार आहे तसं बघितलं तर मनमाड पोलिसांचं पथक जे आहे ते या प्रकरणी सांगली यासोबतच बिहारला देखील गेलं होतं या आरोपींची नक्की पार्श्वभूमी काय आहेत या आरोपींचं नक्की पूर्ण जे मुलांच्या पालकांच्या या संपर्कात हे कसं काय आलेत यासह सर इतर सर्व गोष्टींची तपासी जे आहेत चौकशी जी आहेत ती करण्यात आलेली आहेत यासोबतच बिहारला जाऊन मडमाड रेल्वे पोलिसांनी या पालका या मुलांच्या पालकांचे जबाबदेखील नोंदवलेले आहेत त्यामुळे नक्की बिहारला जे हे पथक गेलं होतं त्यांच्या तपासात नक्की काय माहिती समोर आली आहेत आज न्यायालयामध्ये ते काय बाजू मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीतच जर हे सर्व बघितलं तर ही जी मुलं आहेत ही म्हणजे जवळपास आज दहा ते बारा दिवस उलटून गेलेली आहेत ती बाल निरीक्षणगृहात ठेवण्यात आलेली आहेत आणि या मुलांची देखील सुटका करण्यात यावी यासोबतच हे जे मौलाना आरोपी आहेत आहेत ते देखील देखील निर्दोष त्यांना सोडून देण्यात यावं अशी मागणी पालक हे करतायत नाशिक पर्यंत हे बिहारचे पालक जे आहेत ते येऊन पोहोचलेले आहेत त्यामुळे आज एकंदरीत चांदवडच्या न्यायालयात नक्की काय सुनावणी होते न्यायालयाने काय निर्णय देते याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल प्रांजल धन्यवाद या माहितीबद्दल ए बी पी माझा उघडा डोळे बघा नीट